डेली अपडेटसाठी लोकमत वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. परीक्षा आली की देवाचा धावा करणारी मुलं आपण लहानपणापासून बघत असतो. देवा मला पास कर किंवा चांगले मार्क पडू दे, पेढे वाही, नारळ फोडे, मारुतीला तेल वाहे असे करणारे मुलं आपण बघत असतो. पण चक्क राज्यसेवेलाच देव मानून त्यांची जर आरती केली तर कशी वाटते कन्सेप्ट? थोडीशी विनोदी आहे ना, पण नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि कसं पुण्यातल्या मुलांनी ही आरती तयार केली? चला तर ऐकूया. आरती राज्य सेवा पदरी पडू दे गमेवा, भेटू दे एक पोस्ट जगा वाटू दे गमेवा. आरती राज्य सेवा मणी आमच्या हाच द्यास, रोज करतो अभ्यास सगळं वाचून बसलो तरी का होत नाही पास. आरती राज्य सेवा सांगत होते कुठे तरी शोध जॉब, पण निवा एसपी होण्याचा माझा फुकट चालू बाब. आता मात्र भीती वाटते जर नाही झालो पास, लग्नासाठी आपल्याला कोणी कधी देणार नाही. आरती राज्य सेवा या वर्षीची ऍड मोठी, अभ्यास केला या जोरात नाही झालो पास तर बाप देणार नाही घरात. प्रीम्स तरी निघू दे गेन्स आमचं आम्ही बघतो, सगळा टाइम बंद करून पुन्हा अभ्यासाला लागतो. आरती राज्य सेवा घालेल गोटांग नम भिन्न चरण युगामध्ये येईल सर्या, दिवस रात्र अभ्यास करीन अभ्यासिक राजेची दरबार्या. तुम्ही वाच त्याच तुम्ही तुम्ही भाषा आकार कमे तुम्ही मान तुम्ही तुम्ही सर्व महादेव देव काय मी पाठ सांगा तरी नाही तर सिटी करावा कुणी तरी करून अभ्यास सर्व घेतला पाहिजे तरी काय झालाच नाही. प्रेरणा घेत मी जीवनी पराडे आदर्श मान ले तुकाराम मुंडे केला वादा घोटाळे सरांनी आणले जयश्री एसपी गुरु त्यांना मनो मन मानले. हे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला यागेसी प्रार्थना वापरून आणि पुलिस की जय. आवडली का आरती? नक्की आवडली असेल मला खात्री आहे. तर ही आरती ज्यांनी तयार केली आहे तो जीवन अनुभव माझ्यासमोर आहे, आपण त्याच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया का करावं असं वाटलं, असं काहीतरी भन्नाट लिहावं असं कसं वाटलं. ऍक्च्युली तुम्ही जर बघसाल तर साधारणतः राज्यामध्ये 3.5 ते 4 लाख विद्यार्थी आज राज्य सेवेचा अभ्यास करतात. त्यांनी देव केले, धर्म केले, अभ्यास केला, पण बऱ्याच जणांची पोस्ट काही निघत नाहीये. मला असं वाटलं की आपण जर समजा गणपतीला प्रसन्न असेल हे करायचं तर आपण गणपतीची आरती असतो करत, पण आता आपल्याला प्रसन्न करायचं राज्यसेवेला, तर मग राज्यसेवेची जर आपण आरती तयार केली तर कशी राहील? त्यामुळे आणि मी स्वतः एक राज्य सेवेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्यामुळे त्याची परिस्थिती काय आहे ते मला चांगल्या प्रकारे आहे माहिती. त्यामुळे मग मी जस्ट सहज एक ही लिहिली, आरती लिहिली आणि ती शूट करून माझ्या युट्यूब चॅनल वरती टाकली. नक्कीच आपण की त्यांनी 26 जानेवारीला ती आरती युट्यूब वरती टाकली आणि त्यानंतर जो काही लाईकचा शेअरचा पाऊस पडला काय सांगशील? मला म्हणजे ही इतकी स्प्रेड होईल अशी अपेक्षा अजिबातच नव्हती. बऱ्याच जणांनी ती कट करून मला स्वतःच व्हॉट्सअप वरती होती ती माझ्या खाली आणि सगळीकडेच म्हणजे नाट्य वायतांमध्ये आणि बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला पण ती आरती होती. तर बघून खूप मला छान वाटलं की आपण केलेली एखादी रचना जर समजा अशी स्प्रेड होते तर चांगली गोष्ट आहे. नक्कीच या पोस्टवरनं किंवा या सगळ्या आरतीमधनं कुठली अंधश्रद्धा आम्हाला पोचवायची नव्हती, तर अशी काहीतरी वेगळी रचना, काहीतरी विडंबनात्मक रचना या विद्यार्थ्यांनी केली आणि त्यामागच्या भावना मात्र तितक्याच खऱ्या आहे. तेच सांगण्याचा आमचा हेतू होता. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल गायकवाड सर, मी नेहा सराफ, लोकमत ऑनलाईन पुणे.